सर काय नेमकं का झालं की ज्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ उडालेला आहे आणि थेट पोलीस महासंचालकांना विरोधी पक्षांनी पक्षनेत्यांनी पत्र लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये माननीय आदित्य ठाकरे यांची काल महालगाव का इथे जी सभा होती त्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारची दगडफेक त्यांच्या वाहन ताफ्यावर किंवा त्यांच्या सभेमध्ये झालेली नाही तथापि एक माननीय विरोधी पक्षनेते यांनी एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रात मी प्रसारमाध्यमांवर पाहिलं त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय विरोधी पक्षनेत्यांचं जे म्हणणं आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही चौकशी करू परंतु काल रोजी अशा प्रकारची कुठलीही दगडफेकीची घटना त्या ठिकाणी घडलेली नाही अशी आमची माहिती आहे कुठे कुठेच दगडफेक कुछे नाही झाली म्हणजे सभेवर नाही झाली गाडीवर नाही अशा कुठल्याही प्रकारे कुठली दगडफेक सभेमध्ये झाली नाही कारण स्वतः सभा सभेच्या ठिकाणी जे प्रमुख भक्त होते आदित्यजी ठाकरे त्यांनी त्या ठिकाणी सभा व्यवस्थित पार पडली त्यानंतर त्यांनी तिथून मार्गक्रमण केलं औरंगाबाद सर थँक्यू सर हे होते सुनील लाजीवार सर ज्यांनी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते नेमकं काय घडलं हे त्यांनी सांगितलंय जर कोणी यामध्ये दोषी असेल किंवा तशा संदर्भातली चौकशी केली जाईल तसं नाही असं त्यांचा दावा आहे बघूयात का पुढं काय होतं मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही या संदर्भात माननीय आदित्य ठाकरे यांची काल महालगाव का इथे जी सभा होती त्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारची दगडफेक त्यांच्या वाहन ताफ्यावर किंवा त्यांच्या सभेमध्ये झालेली नाही तथापि एक माननीय विरोधी पक्षनेते यांनी एक पत्र दिलेलं आहे त्या पत्र ते मी प्रसारमाध्यमांवर पाहिलं त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय विरोधी पक्षनेत्यांचं जे म्हणणं आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही चौकशी करू परंतु काल रोजी अशा प्रकारची कुठलीही दगडफेकीची घटना त्या ठिकाणी घडलेली नाही अशी आमची माहिती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका